नमस्कार मित्रांनो, चांगल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण उशिरा का होईना माळशिरस मैदानावर पोहोचलेलो आहोत. तर बऱ्यापैकी गट झालेले आहेत, आता जवळजवळ 35 गट झालेले आहेत आणि लवकरच सेमी चालू होतील. तर सेमीला कुठले कुठले पात्र बैल आहेत आणि कोणती बैल मैदानावर आलेले आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. हिंदकेसरी मैदान कुठलेलं आहे मित्रांनो, ही गर्दी पाहू शकता. रुस्तमी हिंदकेसरी आणि चारव्या हिंदकेसरी असणारा बकासूर आज गट पास केलेला आहे आणि आज लक्ष्मणराव याच्यासोबत पळणार आहे. सेमीसाठी सज्ज झाला. संपूर्ण महाराष्ट्रभरात चर्चेत असलेला लारा आज गट पास केलेला आहे माळशिरसच्या मैदानामध्ये आणि सेमीसाठी सज्ज आहे. आज माणिकसोबत पळलेला आहे. क्या महाराष्ट्राला वेड लावलं आपल्या पळानं. आदत वयामध्ये भरपूर मैदानं गाजवलेला जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आज गट पास झालेला आहे, सेमीमध्ये पोचलेला आहे. आज सोबत आहे बैजा. बैजा पण बघूयात आपण. बैजा आज सुंदरसोबत पडलेला आहे आणि गट पास केलेला आहे सेमीसाठी सज्ज. नाव काय पाहिलं तुझं? माणिक आणि चंदर. किती वेळ गटाला काय? बरं, शुभेच्छा. चंदर बघू शकतो मित्र. माळशिरसकरांचा सोन्या गट पास झालेला आहे आणि सेमीसाठी सज्ज आहे. तर कुणासोबत पडलाय का आज? कळंबीचा बावळे. बावळे बरं बरं. शुभेच्छा. कुणासोबत पडलाय का आज? मथुर सोबत आहे. बरं, गट पास झाला. पावऱ्या सेमीसाठी सज्ज. हिंदकेसरी सरदार सेमीसाठी पात्र आहे आणि सोबत आज पिस्टन भावी साखरा आहे. खुली चाललाय पळायला. सुवरवाडीकरांचा बाजी गट पास झालाय आणि सेमीसाठी सज्ज आहे. सोबत कोण आहे आज? कोणाला पण नाव काय? करंजे पूरकरांचा बाजी गट पास झालाय आणि सेमीसाठी सज्ज आहे. हिरवीचा सोन्या आलाय मैदानामध्ये. लक्ष्मणराव आज बकासूर बरोबर आहे आणि गट पास केलेला आहे आणि सेमीसाठी सज्ज. काय वाटतंय आज गट पास केलाय? गाडी पळायचं. आज आहे हिंदकेसरी किताब होणार. शुभेच्छा. भिवरीकरांचा बलमा गट पास झालाय आणि किती वेळ गटात होता? काय झालं? 17 पुन्हा सोबत आहे का? काय वाटतंय आज गट पास केला? हिंदकेसरीचं मैदान आहे. चांगलं वाटतंय. कडेने गट पास केला. कडेन पब्लिक सिटी जबरदस्त. शुभेच्छा. राहुलबाई यांचा मथुर आज गट पास झालाय आणि सेमीसाठी सज्ज आणि सोबत आज बावरे आहे. सोन्याबाई पालवे साहेबांचा नंद्या आज गट पास झालाय आणि सेमीसाठी सज्ज आहे. आज सोबत आहे हिंदकेसरी सरदार. बुलढाणा एक्सप्रेस बघा आज गट पास झालाय आणि सेमीसाठी सज्ज आहे. सोबत कोण आहे आज? काय बादल. शुभेच्छा. बिना वैदी असं लिहिलेलं आणि संपूर्ण महाराष्ट्र फेमस असलेला बावरे आज किती वेळ गटत आहे? काय 41 मध्ये. आणि कुणासोबत आहे? काय सुंदर. बरोबर. गाव बर. शुभेच्छा. माळशिरसचा सोनू शेठ मैदानात आला आज सेमीसाठी पात्र आहे माळशिरस मैदानामध्ये. आणि कुणासोबत पडला काय आज? बर. काय वाटते दादा आज गट पास केला हिंदकेसरी मैदान? आनंद आहे. आनंद आहे. शुभेच्छा दादा. माळशिरसकरांचा शंभू गट पास झालाय आणि सेमीसाठी सज्ज आहे. कुणासोबत पडलाय काय? बरं. शुभेच्छा. तेजा आणि फाजिल गट पास झालाय आणि सेमीसाठी सज्ज आहेत. पळले काय जोडी? काय नाही ना. मग फाजिल पळाला 2 तर सोन्या बरोबर. बर. आणि तेजा? तेजा पळाला ह्याच्या बरोबर. पबजी बरोबर. पबजी बरोबर. फाजिलच्या सोन्याची जोडी टिकून आहे. टिकून आहे. बरं बरं. काय वाटतंय आज
एवढ्या हिंदकेसरी मैदानात सेमीला पोहोचलाय, काय अपेक्षा आहेत वायलाकडनं? काय काय अपेक्षा काय नाहीत, आपलं गुलाल गुलाल चार सोबत हिरवीकरांचा आनंद द्यायलाय मैदानात. दोन नंबरचा सोन्या मित्रांनो गठ्ठा झालाय आणि आज सोबत पोहोचले सेमीसाठी सज्ज आहे. पलीकडचे नाव लक्ष्मणराव नाव का दादा बायल सुंदर गट पास केला कुणासोबत पडला काय वाटते आज एवढं हिंदकेसरीच मैदान पहिलंच मैदान आहे का? बर बर पहिलंच मैदान आहे मित्रांनो. तर दादा अपेक्षा काय आहेत म्हणजे म्हणजे काय गाडी राहणारच की त्याच्यात काय विषय आहे? सगळ्यांची अपेक्षा गाडी राहिलीच पाहिजे. बर बर आता तर बाकी कोणेगावचा महाराज केसरी बावळा वृषापूर चालत शुभेच्छा. माझ्या तिरस्कारांचा सोन्या आला मैदानामध्ये.